आता परत वळूयात कोल्हापूर जिल्ह्यातील बातम्यांकडे। सामाजिक बांधिलकी मानून काम करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्यच आहे। सामाजिक जीवनामध्ये काम करताना लोकांच्या अपेक्षा अडचणी समजून घेऊन युवा शक्तीच्या माध्यमातून यथाशक्ती काम केलं। आता कोल्हापूर जिल्ह्यातील प्रश्नांची समस्यांची जाणीव ठेवून विकासाच्या कार्यक्रमांची अंमलबजावणी करायची आहे, त्यासाठी जनता आपल्याला साथ देईलच असा विश्वास धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला। टेमलाईवाडी विक्रमनगर परिसरातील महिलांचा आणि कार्यकर्त्यांचा मेळावा उदंड प्रतिसादात आज संपन्न झाला। लोकसभा निवडणुकीसाठी धनंजय महाडिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे, पण गेल्या 10 वर्षातील सामाजिक कामाच्या शिदोरीवर यंदा निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्धार महाडिक यांनी आधीच जाहीर केला होता। जनतेच्या पाठबळावर निवडणूक लढवणार असं जाहीर केलेल्या महाडिक यांच्या मेळाव्यांना उदंड प्रतिसाद मिळतोय, त्याचाच प्रत्यय आज विक्रमनगर परिसरात आला। टेमलाईवाडी परिसरातील महिला आणि कार्यकर्त्यांच्या प्रचंड गर्दीत हा मेळावा पार पडला। प्रारंभी प्रकाश काटे यांनी बोलताना धनंजय महाडिक यांची राष्ट्रवादीनं उमेदवारी जाहीर करून सामाजिक कार्याला पक्षीय पाठबळ दिल्याबद्दल समाधान व्यक्त केलं, तर अरुंधती महाडिक यांनी महिला सबलीकरणाबाबतची भूमिका स्पष्ट केली। आर्थिक सक्षमतेबरोबरच महिलांमध्ये आत्मविश्वास आणि सुरक्षेची भावना निर्माण होणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं। समाजानंही महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन निकोप ठेवावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली। धनंजय महाडिक यांनी बोलताना समाजकारण आणि राजकारण या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू असून आजवर सामाजिक उपक्रम राबवले, तसंच जिल्ह्याच्या विकासाचे आराखडे अंमलात आणण्यासाठी संधी द्यावी असं आवाहन केलं। काळानुसार आणि लोकांच्या अडचणींची तीव्रता लक्षात घेऊन विकास कामांचा प्राधान्यक्रम ठरवावा लागतो असं सांगून केंद्रांच्या योजनांचा पाठपुरावा केला तर करोडो रुपयांचा निधी खेचून आणता येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। यावेळी नगरसेवक रशीद बारगीर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असलेले धनंजय महाडिक विजयी होतील अशी खात्री व्यक्त केली। यावेळी सौ मंगलाताई महाडिक, नगरसेविका रोहिणी काटे, डॉक्टर श्रीकांत गुरव, अनिल शिंदे, विजय मुंडे, जहिदा मुजावर, अशोक पाटील, विजय यादव, संजय पाटील, असलम शेख, शीतल तिवडे, सुहास सोरटे, राजू सावंत, उत्तम जाधव, अलका वाघेला, सुनीता राऊत, शीला कुरणे, सुशीला विभूते यांच्यासह शेकडो महिला आणि नागरिक उपस्थित होते।